पुणे महाराष्ट्रात आपले स्वागत आहे। तर आपली आजची रेसिपी आहे पालक पकोडे। तर त्यासाठी मी पालक घेतला आहे, स्वच्छ धुतलेला आहे, बारीक चिरून घेतला, कांदा चिरून घेतला हुआ, मिरची घेतली, थोडंसं ओवा आणि जिरे घेतले आणि बेसन आहे, तेल आहे, मीठ आहे। तर हे सगळे मी घेतलेले आहे। तर आपले पालक पकोडे बनवायचे, तर त्यासाठी पीठ आधी भिजवून घेऊया आपण। तर हे बेसन आहे, तर आपण पालक घालू त्याच्यात। कांदा घालू, मिरची आणि थोडं जिरं आणि ओवा घेतलेला आहे। चवी पुरतं मीठ, आपल्याला जेवढं तिखट पाहिजे, कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला कमी तिखट आवडतो, त्याप्रमाणे मिरची घालायची। तर आपण हे पीठ मिक्स करून घेऊ। पाणी घालायचं नाही याच्यात, ह्या भाजी आणि कांद्यामध्येच मिक्स करून घेऊया। जर गरज वाटली तर थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये घालू। पीठ जास्त घ्यायचं नाही, मग त्या पकोड्याची चव कळणार नाही। दोन्ही पण प्रमाणात घ्यायचं, बेसन आणि पालकची भाजी। हे बघा आलंय, त्याचं मॅटर होत आलेलं आहे। तर त्यासाठी आपण जरा हे मिक्स करून भिजवल्याच्या नंतर आणखीन आपलं छान मॅटर होईल। तर हे आपलं मॅटर तयार झालेलं आहे। तर आपण पकोड्या बनवायला सुरू करू। तेल गरम झालेलं आहे, तर आपण पकोडे टाकू। तेल गरम झालं की लगेच गॅस मीडियम ठेवायचा। दुसऱ्या बाजूला पलटू पकोडे। हे थंडीच्या दिवसात पावसाळ्यात हे गरमागरम पकोडे खायला खूपच छान आणि खूप आवडीने हे लोक खातात। पकोडे तयार आहेत, आपण काढून घेऊ। आपले पालक पकोडे तयार आहेत। तर तुम्हीही असं बनवा। आमच्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच आमच्या नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या भजेचा आनंद घ्या। बघा तुम्ही करून असं आणि आम्हाला कमेंट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।